नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणाकार भाग दोन इयत्ता चौथी तर गुणाकाराचे आपण गणित पाहणार आहोत, शिकणार आहोत। तर तीन अंकी संख्येला किंवा चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे आणि त्याचे उत्तर कसे काढायचे हे आपण शिकणार आहोत। गुणाकार म्हणजे काय हे आपण शिकलेलोच आहोत, तरी पुन्हा सांगतो, गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज करणे। उदाहरणांच्या साह्याने आपण गुणाकार शिकूया। 1320 गुणिले 23, तर या संख्येचा गुणाकार आपल्याला करायचा आहे। प्रथमतः आपण तीन एककानं प्रत्येक स्थानावरील संख्येला गुणणार आहोत। चला तर मग आपण सुरुवात करूया। 3 3 0 0 उत्तर चौकटीमध्ये मांडलेलं आहे। आता 2 3 गुणायचं, म्हणजे 3 चा पाढा 2 वेळा म्हणा, 3 2 6 6 दशक उत्तर आलेलं आहे। त्यानंतर 3 एककानं 3 शतकाला गुणायचं, 3 3 9 9 शतक उत्तर आलेलं आहे, ते आपण लिहून घेऊ। आता 1000 आहेत 1, 3 एककानं 1000 गुणायचं, म्हणजेच 3 1 3। आता आपण या 2 दशकानं प्रत्येक स्थानावरील अंकांना गुणायचं आहे। तर हे 2 दशक आहेत, तर 2 दशकणी आपण ज्यावेळेस गुणतो त्याचं उत्तर आपल्याला दशकापासूनच मांडायला हवं। म्हणून आपण काय करणार आहोत, तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर 0 देणार आहोत आणि दशकापासून पुढे आपण मांडणी करणार आहोत। प्रत्यक्ष गुणायला सुरुवात करूया। 2 दशकानं 0 1 लाख गुणलं, 2 0 0 एकाखाली एक अंक मांडा बर का मुलांनो। आता 2 दशकानं 2 दशकाला गुणलं, 2 1 2 2 4 तर 2 दशकानं 3 दशकाला गुणायचं, 3 1 3 3 2 6 किंवा 2 3 6। आता 1000 स्थानाला गुणायचं आहे, 2 1 2 ते आपण 10000 मांडून घेऊ। आता आपल्याला या ठिकाणी 2 संख्या मिळालेल्या आहेत। आपण प्रथमतः एककानं गुणून घेतलं सर्व संख्यांना, नंतर आपण दशकानं गुणलं। पण दशकानं गुणताना आपण काय केलेलं आहे, दशकाच्या राखाण्यापासूनच पुढं उत्तरे लिहिलेली आहेत आणि हा 0 आपण इथं मांडलेला आहे, हे विद्यार्थ्यांनी नीट लक्षामध्ये घ्यायचं आहे। तर आता काय करायचं हा प्रश्न मुलांना पडला असेल। तर आता या दोन्ही संख्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची आहे। तर आपण बेरीज करूया। 0 0 0 6 6 दशकामध्ये 0 दशक मिळाले, उत्तर आलं 6 6 दशक। तर शतक, 9 शतक आणि 4 शतक यांची बेरीज किती झाली मुलांनो, तर 13 दशक। मग 13 दशकामध्ये काय आहे, तर 1000 आहे, तर तो मी मनामध्ये हातचा ठेवत आहे 3 आणि मनामधला एक हातचा 4 4 आणि 6 10 10000। तर 10000 1 दशहजार आहे, त्यामुळं पुन्हा या ठिकाणी हातचा आलेला आहे, तो मी मनामध्ये ठेवतो किंवा इथं मी लिहिलेला आहे। आता 2 2 आणि 1 किती झाले विद्यार्थी मित्रांनो, तर 3, तर 3 इथे मांडून घ्यायचे आहे। तर उत्तर किती आलं विद्यार्थी मित्रांनो, कोण वाचेल, बरोबर 30360। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील उदाहरण सोडवूया। प्रथमतः आपण गणित वाचूया। 213 गुणिले 23, तर प्रथमतः आपण
तीन या अंकाने प्रत्येक स्थानावरील संख्येला गुणायचं आहे। तर सुरुवात करूया, तीनाचा पाढा तीनापर्यंत म्हणा। बरोबर, तीन त्रिक नऊ, तीनानं दशकला गुणायचं, तीन एक तीन आणि तीन एककानं शतकला गुणायचं, तीन एके तीन, तीन दुणे सहा। आता आपण दशकानं प्रत्येक स्थानावरील संख्येला गुणायचं आहे। तर दशकानं गुणत असताना आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो, तर दशक या स्थानापासून पुढे लिहायला आपण सुरुवात करतो, म्हणून या ठिकाणी आपण शून्य मांडून घेऊया। तर दोन दशकानं एकक स्थानाला आपण गुणूया, बे एक बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, आलेलं उत्तर आपण दशक स्थानाच्या खाली मांडूया। आता दशक स्थानानं एक या ठिकाणी दशक स्थानावरील एकला गुणायचं आहे, बे एक बे, आणि शतक स्थानाला आपण गुणूया, बे एक बे, बे दुणे चार। तर आपल्याला या ठिकाणं दोन संख्या मिळालेल्या आहेत। तर त्या दोन्ही संख्यांचं काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हेही आपण शिकलेलो आहोत। तर यांची आपल्याला काय करायची असते, तर बेरीज करावयाची असते। या दोन्ही संख्यांची आता आपण काय करूया, बेरीज करूया। नऊ मध्ये शून्य मिळाले, उत्तर आलं नऊ, तीन आणि सहा। विद्यार्थी मित्रांनो मोजा, बरोबर नऊ, सहा अधिक दोन, सहा आणि दोन आठ, आठ शतक, आणि या ठिकाणं चार, चार हजार। तर उत्तर आलं 4899। पुढील उदाहरण सोडवूया, गणित वाचूया, 453 गुणिले 34। तर चार हा जो अंक आहे, या अंकानं प्रत्येक स्थानावरील अंकाला आपण गुणून घ्यायचं आहे। तर चाराचा पाढा तीनपर्यंत म्हणा, किंवा तीनाचा पाढा चारपर्यंत म्हणा। चार त्रिक बारा, बाराशी दोनाचा हातचा आले एक दशक, ते मी वरती मांडलेले आहे। आता दशक स्थानावर जे पाच आहेत त्याला आपण गुणायचं आहे, चार एके चार, चार दुनी आठ, चार त्रिक बारा, चार चौक सोळा, चार पंचे वीस, वीस दशक आणि वरचा एक दशक त्यामध्ये मिळवा, एकवीस दशक झाले। मग एकवीस दशक म्हणजे किती, तर एकवीस दशक म्हणजे त्यामध्ये असतात एक दशक आणि दोन शतक असतात। तर ते दोन शतक हातचं आलेले आपण शतकाच्या रकाण्यामध्ये हातचे मांडलेले आहेत। तर या ठिकाणी आपण शतक स्थानावर जो अंक आहे त्याला आपण आता गुणणार आहोत, चार चौक सोळा, सोळा शतक त्यामध्ये मिळवा दोन शतक, सोळा आणि दोन अठरा शतक। तर अठरा शतकमध्ये आठ शतक असतात आणि एक जो असतो तो एक हजार असतो, तो हजाराच्या कॉलममध्ये आपण लिहिलेला आहे। आणि हा जो हातचा आलेला आहे तो आपण डायरेक्ट खाली मांडणार आहोत। तर आपलं उत्तर आलं 1812। आता आपण या तीन दशकानं प्रत्येक स्थानावरील संख्येला गुणायचं आहे। दशकापासून गुणत असताना आपण दशकापासून लिहितो आणि एकक या ठिकाणी आपण शून्य लिहितो। तर हे जे तीन दशक आहेत, या तीन दशकानं प्रत्येक संख्येला गुणायचं आहे। तीन त्रिक नऊ, तीनाचा पाढा पाचपर्यंत म्हणा किंवा पाचाचा पाढा तीनपर्यंत म्हणा। पाच, पाच त्रिक पंधरा, पंधरा दशक, मग पंधरा दशक त्यातले पाच शतक इथं मांडले
आणि परत एक हातचा आला तो इथं मांडला। तर आता आपण शतकाला गुणायचं आहे, चार त्रिक 12 आणि हा वरचा 1000 झाले 13। तर ह्या 13000 हा जो एक जो आहे तो दशहजार आहे, त्यामुळे आपण तो पुढे मांडलेला आहे। तर आपल्याला आता दोन्ही संख्या मिळालेल्या आहेत, तर आपण त्यांची आता काय करूया, बेरीज करूया। दोन त्यामध्ये मिळवले शून्य, उत्तर आलं 2। तर एक दशक त्यात मिळवले 9 दशक, उत्तर आलं 10 शतक। 10 शतक शी शून्याचा हातचा आला 1 शतक, तो आपल्या मनामध्ये हातचा ठेवूया। 8 आणि 5 विद्यार्थी मित्रांनो किती, 13, आणि मनामधला एक हातचा त्यामध्ये मिळवा 14 झाले। 14 शी 4 चा हातचा आला 1000, तो आपण मनामध्ये ठेवूया। तर 3 आणि 1 4, 4000, आणि मनातला एक हातचा त्यामध्ये मिळवा 5000। आणि या ठिकाणी दशहजार स्थानी 1 आहेत, तर तो 1 तसाच मांडला आपण। तर उत्तर आलं 15402। पुढील उदाहरण सोडवूया, 740 × 37। तर या 7 एकक दशक शतक या स्थानवरील संख्यांना गुणूया। 700, 7 पाडा 4 म्हणा, 7 × 7 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 4 = 28, 28 दशक। त्यामध्ये 8 दशक असतात आणि 2 शतक असतात, ते झाले हातचा, ते आपण शतकाच्या कॉलममध्ये मांडलेले आहेत। तर आता या 7 शतकाला गुणायचं आहे, 7 × 7 = 49, 49, आणि हे वरचे 2 शतक त्यामध्ये मिळवा। 50, 51, 51 शतक, त्यामध्ये 1 शतक आणि 5000 हे झाले हातचा आला। तर या ठिकाणी आपण हे 5 डायरेक्ट खालीही मांडू शकतो, कारण की या ठिकाणी संख्या गुणण्यासाठी नाही आहे। तर आता आपल्याला उत्तर मिळालं 5180। आता आपण काय करायचं आहे, या ठिकाणी जो हा 3 दशक आहे, या 3 दशकानं एकक दशक आणि शतक स्थानावरील जी संख्या आहे त्यांना आता गुणायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दशकानं गुणत आहोत, म्हणून आपण उत्तर कुठनं लिहिणार, बरोबर दशकापासून लिहिणार, म्हणून एकक स्थाने आपण 0 मानून घेऊया। तर 3 0 0, आता 3 दशकानं 4 दशकाला गुणलं, 3 × 3 3 × 2 = 6 3 × 3 = 9 3 × 4 = 12 12 दशक। आजचा आला 1, तो मी इथं वरती मांडलेला आहे। तर या 3 आता शतकाला गुणायचं, 7 × 3 = 21 आणि वरचा 1000 झाले 22000। या ठिकाणं 2 आणि हा दशहजार च्या ठिकाणी राहिले, 2 दशहजार आलेले आहेत। तर आपल्याला दोन्ही संख्या आता आपल्याला मिळालेल्या आहेत, तर आपण काय करूया, त्यांची आपण बेरीज करून घेऊया। 0 0 0, 8 दशकामध्ये 0 मिळाले, उत्तर आलं 8, 1 दशक आणि 2 दशक एकूण झाले 3 दशक। या ठिकाणी 5000 आणि त्यामध्ये मिळवा 2000 झाले 7000, आणि या ठिकाणी दशहजार आहे 2, बेरीज करायला संख्या नाही त्यामुळे तसंच लिहिलं आपण। तर उत्तर आलं 27380। पुढील गणित पाहूया, 508 × 39। तर या ठिकाणं या 9 या अंकानं
प्रत्येक स्थानावरील संख्येला गुणायचा आहे। नवाचा पाडा आठापर्यंत म्हणा किंवा आठाचा पाडा नवापर्यंत म्हणा। नव्वाट बहत्तर, बहत्तरशी दोनाचा हजा आले सात दश। नऊ शून्य शून्य, शून्यामध्ये सात मिळाले, उत्तर आलं सात। नवनी पाच शतकाला गुणूया, नवा पाचा पंचेचाळीस, पंचेचाळीसमध्ये पाच शतक आणि चार हजार। तर आपण नऊ या संख्येनं पाचशे आठ या संख्येला आपण गुणलेलं आहे। आता आपण काय करूया, तर या ठिकाणी दशकस्थानी तीन आहेत, या दशकस्थानावरील अंकानं आपण काय करूया, पाचशे आठ या संख्येला गुणूया। तर दशकापासून गुणत असताना दशकस्थानावर आपण लिहिण्यास सुरुवात करत असतो, त्यामुळं आपण एकक स्थानी आपण शून्य मांडून घेऊया। तर तीन तीन गुणिले आठ, आठ त्रिक चोवीस, चोवीसशी चाराचा हातचा आले दोन शतक। तर आता दशकाला गुणूया, तीन शून्य शून्य, पण हे हातचा पण या ठिकाणी आहेत दोन, तर ते दोन आपल्याला त्यामध्ये मिळवावे लागतील। तर दोन खाली आले दोन शतक। आता आपण काय करूया, तर शतकाला गुणायचं आहे, तीना पाचे पंधरा, पंधरा शतक, पंधरा शतक मध्ये पाच हजार आणि एक दश हजार। तर आपल्याला दोन्ही संख्या आता मिळालेल्या आहेत। आता आपण काय करूया, या दोन्ही संख्यांची बेरीज करूयात। दोनामध्ये शून्य मिळाले, उत्तर आलं दोन। आता सात दशक, त्यामध्ये मिळाले चार दशक, उत्तर आलं अकरा, अकरा दशक, मग अकरा दशकामध्ये एक शतक असतो, तर तो एक शतक आपण हातचा मळामध्ये धरूया। पाच आणि दोन सात आणि वरचा एक मणामधला हातचा आठ। तर या ठिकाणं हजार चार आणि पाच हजार यांची बेरी झाली नऊ हजार आणि एक दश हजार, जसा आहे तसा। तर उत्तर आलं एकोणवीस हजार आठशे बारा। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणणे हा गुणाकार शिकलेला आहात। तर इथून पुढे असा गणिताचा रोज रोज सराव केला की तुम्हाला ही गणितं पटपट येतील। गुणाकाराची गणितं येण्यासाठी तुम्ही पाढे मात्र अवश्य पाठ करायचे आहेत आणि रोज मनानं पाच गणिते सोडवायची आहेत। व्हिडिओ आवडला तर सागर एस एस के चॅनल सबस्क्राईब करा।